नमस्कार, मी सायली जठार म्हणजेच भाग्य दिले तुम्हाला या तुमच्या लाडक्या टी व्ही शोमधली गौरी आज तुम्हाला भेटायला आली आहे. तर आपण बोलूया. हो, म्हणजे वैदेही तर तिला सगळं माहिती आहे. कावेरीताईचं आता तुम्हालाही माहिती आहे की कावेरीताईचं राजवर्धनवर किती प्रेम आहे. आणि वैदेहीने मुद्दामून सगळं लपवून ठेवलेलं आहे. पण मी आहे ना ताईच्या पाठीशी, तर मी शेवटपर्यंत तिला मदत करणार आहे. तर बघूया पुढे काय होत आहे ते. हो, म्हणजे मी येणार आहे ताईच्या मदतीला, ताईला सपोर्ट करायला, ताईच्या बाजूने लढायला. म्हणून की बाबा काहीतरी एक लास्टपर्यंत ट्राय केला पाहिजे, जसं तुम्हालाही वाटतं की काहीतरी शेवटपर्यंत घडलं पाहिजे. पण मग आता बघूया काही घडतं का. पण मी ताईच्या पाठीशी आहे आणि कायम राहणार आहे. हां, आता असं आहे की आमचे जे ताते आहेत ते अजिबात ऐकत नाहीत आणि ताईच्या बाबतीत ते जरा ओव्हर पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यामुळे ताईचं असतं की तात्यांना समजवूया, तात्या ऐकतील, तात्या ऐकाना वगैरे. पण माझं असं आहे की आता नाही ऐकत येत ना तात्या. जाऊ दे, आपण लपून छपून काहीतरी करू, आपण गनिमी कामं शोधून काढू. सो मी अशा पद्धतीने ताईला मदत करते की तात्यांना कधी कळणारच नाही. जसं तुम्ही पाहिलं असेल की मी पत्र वगैरे जसं पाठवायला ताईला मदत केली होती, तर मी तशा पद्धतीने ताईला मदत करत राहते की तात्यांना कळणार पण नाही अशी. नाही, मला तर भाग्य दिले तुम्हालामध्ये कसंही कुठेही शूट करायला आवडतंच. की म्हणजे मी जेव्हा गौरी म्हणून असते तेव्हासुद्धा आवडतंच, आणि मी जेव्हा क्रिएटिव्ह टीम म्हणून जेव्हा काम करत असते तेव्हासुद्धा मी तितकंच माझे 100% द्यायचा प्रयत्न करत असते. आणि आम्ही गुहागर वगैरे करतो, सो तो जरा जिव्हाळ्याचा विषय असतो. ताई आहे आमची वगैरे, थोडंसं आमचं घर, त्यामुळे तेसुद्धा एक थोडं 19-20 थोडंसं जास्त वाटतं त्याबद्दल. पण बाकी शूट मला सगळीकडेच आवडतं भाग्यचं एकूणच. हो, मला हो म्हणजे मला हल्ली जसं जसं माझी ताईला मदत व्हायला लागली तसं तसे मला खूप कमेंट रिप्लाय वगैरे यायला लागलेत की खूप चांगलं आहे की तू मदत करतेस ताईला, आम्हाला खूप बरं वाटतं की तू आहेस म्हणून, तू तुझ्या ताईसारखी नाही रडत बसत वगैरे असंही म्हणतात. आणि की छान आहे, तुझ्या ताईसारखं नाही आहे, असे बरेच रिप्लाय येतात की म्हणतात वा आम्हाला वाटतं की म्हणजे असं वाटतं एका अर्थी वाटतं की लाईफ पार्टनर नाही तुझ्या ताईसारखी पण असायला हवी, आणि एका अर्थी वाटतं तुझ्यासारखी पण असायला हवी, असंही मला रिप्लाय आलेले आहेत. सो लोकांना खूप आवडतं आहे, तुम्हाला सगळ्यांना चांगलं अप्रिशिएट करताय माझ्या कामाला आणि माझ्या कॅरेक्टरला की जे ताईसाठी खूप सपोर्टिव्ह आहे. सो असंच अप्रिशिएट करत राहा. नवीन ट्विस्ट आता काय आहे ना, आपल्याकडे ट्विस्ट तर येतच राहतात. सो आता कोणता येणार आहे ते आपण बघायचं आहे. आणि असं आहे की मी आत्ता एवढंच सांगू शकते की मी ताईच्या पाठीशी आहे आणि आपण मिळून काहीतरी करूया, एवढं नक्की. आणि तुम्हाला एवढं सांगेन की आता राज आणि वैदेहीचं लग्न आहे. मला तर खूप त्रास होतो आहे, माझ्या कावेरी ताईलासुद्धा त्रास होतो आहे आणि तुम्हालाही त्रास होतो आहे हे तर मला 100% कळतं आहे. पण तुम्ही मालिका बघत राहा, आपण मिळून करू काहीतरी, ठीक आहे. तर तुम्ही कलर्स मराठीवर रोज 9:30 वाजता पाहत राहा भाग्य दिले तुम्हाला. धन्यवाद.